संगमनेर तालुक्यामधून जाणाऱ्या पुणे नाशिक राष्ट्रीय महामार्गावर सोमवार दिनांक 30 जानेवारी रोजी सकाळी धुक्याची चादर पाहावयास मिळाली, त्यामुळे छोट्या मोठ्या वाहन चालकांना वाहने चालविताना मोठी कसरतही करावी लागली। सर्वत्र धुकेच धुके असल्यामुळे अनेक वाहन चालकांनी आपली वाहने महामार्गाच्या कडेला उभी केली होती। हवेमधील आर्द्रतेचं प्रमाण वाढल्यामुळे सकाळी सर्वत्र धुके पडल्याचं दिसून आलं। त्याचबरोबर या धुक्यामध्ये पुणे नाशिक राष्ट्रीय महामार्ग हरवला की काय अशी परिस्थिती निर्माण झाली होती। या महामार्गावर सर्वत्र धुकेच धुके पसरले होते, त्यामुळे वाहन चालकांचे मोठे हाल झाले। प्रचंड धुके असल्यामुळे समोर वाहन चालकांना काहीच दिसत नव्हते, त्यामुळे अनेक जण आपली वाहने अतिशय हळुवारपणे चालवित होते। अपघात होण्याच्या भीतीने अनेक वाहन चालकांनी आपली वाहनं महामार्गाच्या कडेला उभी केली होती। त्यातच आळेखिंड, माहुली घाट, चंदनापुरी घाट या ठिकाणी मोठ्या प्रमाणात धुके असल्याचं काही वाहन चालकांनी सांगितलं। जवळपास सकाळी 10 वाजेपर्यंत हे धुके महामार्गावर दिसून येत होते। न्यूज रिपोर्टर राजू नरवडे, एस9 मीडिया, संगमनेर।